आणि तिथं गे हा शब्द मला माहिती नव्हता. मला लोक त्याला स्वीकारून उघडपणे बोलतात हे चांगली गोष्ट आहे, त्यामुळे बदल दिसतोय. काय संदेश असेल त्या लोकांना की दे शुड टॉक अबाउट देअर सेक्सुअलिटी? स्त्रीकारांसाठी संख्या सरकारला दिसली पाहिजे, जे तुमच्या डोक्यात काय आहे याच्यापेक्षा तुमची डोकी सरकारला दिसली पाहिजे की त्याला या कायद्याचा आधार घ्यायचा, तर तोही कदाचित घेता येईल. म्हणजे तो इन्क्लुझिव्ह पाहिजे, सर्वसमावेशक पाहिजे आणि सगळ्यांना ओपन पाहिजे. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज वैष्णवी माहूरकर. वेलकम टू एक्सप्रेशन्स ऑफ प्राईड बाय विश्वकर्मा एक्सप्रेशन हब. एक्सप्रेशन्स ऑफ प्राईड इज अ युनिक इनिशिएटिव्ह स्टार्टेड बाय VEH टू सेलिब्रेट द स्क्रॅपिंग ऑफ सेक्शन 377. 2 years ago, in 2020, we started a campaign to get more recognition for the LGBTQIA+ community. And this year, the pot that we planted has grown into an event. So in this episode, you'll witness an amazing personality's life story through our video podcast featuring Anil Okrande. Hello everyone. सो सर, एक्सप्रेशन्स ऑफ प्राईड हे VEH ने 3 वर्षापूर्वी केलेली इंटरव्ह्यू सिरीज आहे, ज्याच्यात आम्ही पीपल हु आर फ्रॉम LGBTQI कम्युनिटी त्यांचा इंटरव्ह्यू घेतले जातात आणि त्यांचे व्ह्यूज समाजापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला जातो. तर आपण सुरुवात करूयात. सो सुरुवात तुमच्या परिचयापासून करूयात. सो प्लीज गिव्ह युअर इंट्रोडक्शन सर. नमस्कार, माझं नाव अनिल उकरंडे. मी स्वतः एक समलिंगी पुरुष म्हणजे गे आहे आणि 2018 पासून मी पूर्ण वेळ माझ्या कम्युनिटीसाठी LGBT कम्युनिटीसाठी काम करतो आहे. त्याच्या आधी मी 2016 पासून बिंदू माधव खिरे हे जे आहेत त्यांच्यासोबत समापती ट्रस्टमध्ये पूर्ण वेळ आणि व्हॉलेंटिअर असं कामाला सुरुवात केली होती आणि तिथून मग माझ्या पूर्ण युथक या सपोर्ट ग्रुपची सुरुवात 2018 पासून मी केली होती. सो सर, जसं आता तुम्ही मेन्शन केलं की युथक, तर युथक संघटनेबद्दल काय सांगाल किंवा युथकचा जो आतापर्यंतचा प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? अच्छा, सुरुवात करतो मी युथकच्या अर्थापासून, कारण खूप जण कन्फ्युजन मध्ये असतात की युथकचा लॉंग फॉर्म काय आहे. तर युथकचा लॉंग फॉर्म नाही आहे, तर युथक हा मुळात संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ आहे फ्रेंडशिपची नव्याने सुरुवात, मैत्रीची नव्याने सुरुवात. आणि 2018 मध्ये ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने 377 वरती काय म्हणतात की त्याला त्याची संको त्याची जी परिक्रम त्याचं वास काय म्हणतो आपण ॲप्लिकेशन जे होतं तेव्हा ते रीड डाऊन केलं आणि त्याच्यामुळं काय झालं की आम्हाला एक वेगळा होप मिळाला की आजपर्यंत आम्ही जे क्रिमिनल म्हणून जगत होतो सोसायटीमध्ये की दोन पुरुषांनी दोन स्त्रियांनी जर जे कायद्याने मोठे आहेत त्यांनी जर स्वतःच्या संमतीने प्रायव्हेटमध्ये जर समलिंगी संबंध ठेवले असतील तर ते गुन्हेगार म्हणून गृहीत धरले जायचे. पण या निर्णयामुळं आज आता आम्ही कधीही गुन्हेगार म्हणून गणले जाणार नाही आहोत. तर ही गोष्ट महत्त्वाची घडली होती. युथक जनरली हे वेगवेगळ्या 3 पॅरामीटरवरती काम करतं, 3 verticals वरती काम करतं जनरली की जिथं मेंटल हेल्थ आहे, फिजिकल हेल्थ आहे किंवा सोशल लीगल हेल्थ, अशा 3 वेगवेगळ्या वर्टिकलवरती आम्ही काम करतो. येस. आणि आपण जर सगळ्यात सुरुवातीला बघायला गेलो की जशी माझी सुरुवात झाली की एकतर मी खूपच अगदी ग्रामीण भागातून आलेला मुलगा, माझं बालपण एका झोपडपट्टीत गेलेलं आणि तिथं गे हा शब्द मला माहिती नव्हता मला. आणि मला असं वाटायचं की मला पुरुष आवडतात, म्हणजे मी सिग्नलवरती रस्त्यांवरती जे तृतीयपंथी बघायचो जे जन्माने पुरुष असतात आणि नंतर साडी घालून मग ते स्त्री झालेले असा माझा जो काही समज होता. आणि मला वाटायचं की मलाही पुरुष आवडतात म्हणजे मीही पुढं जाऊन कदाचित तृतीयपंथीच बनणार आहे, तृतीयपंथी स्त्रीच बनणार आहे. पण कधीपर्यंत हे माझ्या डोक्यात होतं जोपर्यंत आमिर खानचा सत्यमेव जयते हा जो एपिसोड येत नव्हता तोपर्यंत. आणि त्या दिवशी मला कळालं की जेंडर आयडेंटिटी आणि सेक्शुअल ओरिएंटेशन याच्यामध्ये फरक आहे. आणि मग मला त्या दिवशी कळालं की माझ्यासारख्या मुलांना गे हा शब्द आहे, त्यातल्या त्यात मराठीमध्ये आपण ज्यांना समलिंगी पुरुष म्हणतो, तर त्या दिवशी मला स्वतःच्या साठीचा एक शब्द मिळाला जो आजपर्यंत मला कधीही माहिती नव्हता किंवा जो वेगळ्या अंगाने माहिती होता की गे म्हणजे ट्रान्सजेंडर असतील. तर अशी ती सुरुवात होती. आणि त्याच्यानंतर मग मी शोधायला लागलो की असे काही ग्रुप्स, अशा काही NGOs आहेत का पुण्यात ज्या जनरली LGBTसाठी काम करतात. आणि मग त्या शोधातूनच मला बिंदू माधव खिरेंशी ओळख झाली. आम्ही दोघंही फेसबुकवरती पहिल्यांदा बोललो आणि मग 2016 मध्ये मी बिंदूला पहिल्यांदा भेटलो. आणि माझ्या आयुष्यात बिंदू ही पहिली व्यक्ती होती, बिंदू माधव खिरे हे पहिले अशी व्यक्ती होते गे व्यक्ती जे उघडपणे स्वतःला मान्य करणारे, बिनधास्तपणे समाजासमोर आपले प्रश्न स्वतःबद्दल
जे आहोत तसं सांगणार आहे. आणि मग मला तिथून काहीतरी आयडियल माझ्यासाठी जे लाग पाहिजे होतं ते मला मिळालं आणि तिथून माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि मग मी माझ्या सारख्या व्यक्तींमध्ये वावरायला लागलो, बोलायला लागलो आणि तिथून माझा कॉन्फिडन्स जो असतो थोडासा वाढला. याच्या आधी क्लॉझेटमध्ये राहत असताना किंवा छुप्या पद्धतीने राहत असताना तुम्हाला खूप सारी बंधनं तुमच्यावर येतात की तुमच्याकडं कुणी बघणार आहे का, तुमच्या मित्रांना बघून कुणी तुमच्यावरती प्रश्न निर्माण करणार आहे का, घरी तुमच्याबद्दल माहिती झालं तर कदाचित तुम्हाला घरी स्वीकारला जाईल की घरातून हाकललं जाईल, हे असे खूप सारे प्रश्न माझ्या मनात त्या काळी होते. आणि या सगळ्या प्रश्नांवरती उत्तरं जी मला मिळायला लागली तोपर्यंत 2017-18 उजाडलेलं होतं. आणि हे सगळं जे काही आज मी बोलू शकतो, काम करू युतक म्हणून जे सपोर्ट ग्रुप ही उभी केली सुरुवातीला, तर हे सपोर्ट ग्रुप म्हणून आम्ही उभा केला होता जनरली की काय की पिंपरी चिंचवड हा आमचा बेस होता की आम्ही तिथं सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी सगळ्या इव्हेंटसाठी आम्हाला पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये किंवा मुंबईसारख्या मोठ्या अगदी मोठ्या शहरामध्ये जावं लागायचं. पण असा पण एक भाग आहे पिंपरी चिंचवड जो अगदी पुण्याच्या जवळ आहे पण स्वतःचं काही अस्तित्व नाही आहे. क्युअर लाईफ्स इथं असतील पण त्या एक्झिस्टन्स आहे पण त्या ओपनली बोलत नाहीत त्यांच्या हक्कांबद्दल काय, त्यांच्या प्रेझेन्सबद्दल काय. तर हे सगळं कुठेतरी ॲड्रेस करावं म्हणून आम्ही युतक उभं केलं आणि तिथून मग आमची सुरुवात आम्ही PCMC पासून केली जिथं आम्ही आमचे छोटे छोटे इव्हेंट्स सुरुवात केली. पण आता ते असं दिसतं की युतक पिंपरी चिंचवड पुणे मर्यादित नाही राहिलेलं तर आता संबंध महाराष्ट्र कुठेतरी ते पोचलं. त्याच्यामुळं असं होतं की एक विदर्भातून, एखादा मराठवाड्यातून, खानदेशातून एखादा फोन असतोच आठवड्यातून किंवा महिन्यातून एखादा की मला मदत हवी आहे. तर हे सगळं आता श्रेय सोशल मीडियाला असं ते आहे. सो लाईक जसं की आपण जाणतो सर की मागील 2 वर्ष ही संपूर्ण जगासाठीच फार भयानक, कोविडचा सगळ्यांना सामना करावा लागला. सो अशा परिस्थितीत युतकने कम्युनिटीसाठी कोणती कोणती मदत कार्य केली किंवा युतक कडून कम्युनिटीला कशा प्रकारे सपोर्ट दिला गेला? आम्ही 2018 सपोर्ट ग्रुप सुरुवात केली, फॉर्म केला आणि अगदी 2 वर्षामध्ये लॉकडाऊन लागलं आणि पूर्ण ती महामारीच्या काळामध्ये आपण फेकलो गेलो. पण तो काळ आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग असला तरी आम्हाला स्वतःला सिद्ध करता आलं, आम्हाला आमच्या लोकांपर्यंत पोहोचता आलं. कारण मला हे आठवतं की लॉकडाऊनच्या काळात जिथं बाहेर पडणं कोणाला शक्य नव्हतं त्यावेळी आम्ही आमच्या तृतीयपंथी स्त्री आणि पुरुषांना किंवा LGBT कम्युनिटीच्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही ज्यांना गरज आहे रेशनची किंवा अजून कोणी मेडिकल किट असेल किंवा काही कधी कधी पैशांची, तर अशा काळामध्ये आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो, त्यांना आम्ही मदत करू शकलो. आणि खूप साऱ्या NGOs असतील, खूप सारे कॉर्पोरेट कंपन्या असतील ज्यांनी आम्हाला मदत केली, आम्हाला आमच्या लोकांपर्यंत ज्यांची जी काही गरज आहे ती पोहोचवण्यासाठी. त्यामुळे आम्हाला तो चॅलेंजिंग असला तरी आम्हाला स्वतःला सिद्ध करता आला, एक युतक म्हणून सिद्ध करता आलं. आणि मला हे आठवतं की कम्युनिटीला ते कशाप्रकारे तोट्याचं असायचं, कारण एखादा व्यक्ती जर घरामध्ये आऊट नाही आहे, त्याच्या सेक्शुअलिटीबद्दल, जेंडर आयडेंटिटीबद्दल घरी माहिती नसेल, तर घरी कदाचित चांगलं वातावरण नसताना, फ्रेंडली वातावरण नसताना सुद्धा, क्वियर फ्रेंडली वातावरण नसताना सुद्धा तुम्हाला नाईलाजाने तुमच्या त्या आई वडिलांसोबत, बहीण भावासोबत राहावं लागायचं आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या मेंटल हेल्थवरती व्हायचं. त्या काळात आम्हाला आठवतं की आमच्या हेल्पलाईनवरती आठवड्यातून सुरुवातीला 3 जे कॉल यायचे त्यांची संख्या दिवसाला 3 व्हायची किंवा 4 व्हायची. म्हणजे काय की मेंटल हेल्थ इश्यू एवढा मोठा झाला होता लॉकडाऊनच्या काळात. बरोबर, की जसं सगळे आपण घरी होतो, कोविड आयसोलेशन सगळं झालं होतं आणि मग मी बाहेर कधी पडणार, माझ्या मित्रांना मी कधी भेटणार, तर हे जे जग स्वतःचं असतं स्वतःला एक्सप्रेस करण्याचं ते आम्हाला ते खूपच संकोचित म्हणून जगावं लागायचं आमच्या त्या 4 भिंतीच्या आतमध्ये. तर ते खूप वेळा मेंटल हेल्थवरती त्याचा इफेक्ट झाला होता त्या लॉकडाऊनच्या काळात. सो लाईक अगदी सर की तुमचं योगदान निश्चितच पूर्ण कम्युनिटीसाठी फार मोलाचं ठरलंय. सो लाईक त्या काळात बेसिकली एका माणसाने एका माणसासाठी माणूस म्हणून काळजी घेणं जास्त सर्वात जास्त आवश्यक होतं. सो लाईक आपण पुढील प्रश्नाकडे वळूया की या लाईक ह्या 2 वर्षाच्या लॉकडाऊन नंतर ज्या वेळेला तुम्ही पुन्हा प्राईड परेड ऑर्गनाईज केली, सो मग त्या प्राईड परेडला लोकांचा कसा प्रतिसाद मिळाला किंवा लोकांनी त्या प्राईड परेडमध्ये कशा पद्धतीने भाग घेतला? हो, म्हणजे जनरली मी असं सांगितलं सुरुवातीला की प्रत्येकाला लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या बंदिस्त घरामध्ये जगावं लागायचं. आणि आमच्या कुठेतरी या इव्हेंट ज्या असतात, प्राईड इव्हेंट असतील किंवा काही अजून छोटे मोठे क्युअर मीट्स वगैरे असतील, तर ही आमची जागा असते जी आम्हाला आम्ही आहोत तसं जगता येतं, उघडपणे सांगता येतं. आणि त्यापैकीच एक म्हणजे LGBT प्राईड वॉक. तर पुण्यामध्ये आम्हाला सुरुवातीला वाटलं की कदाचित संख्या कमी असेल या वर्षीच्या प्राईड वॉकमध्ये, संख्या लॉकडाऊन झाला आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे पोस्ट कोविड जे काही
कॉन्सिक्वेन्सेस होणार होते, जसं की लोकांच्या गर्दीवरती परिणाम होता किंवा पोलिसांची परमिशन मिळणार का, हे सगळे प्रश्न आमच्यासमोर होते. पण यावर्षी जवळजवळ 1200 लोक पहिल्यांदा पुण्याच्या प्राईडमध्ये 1200 लोक एकत्रित येऊनपणे चाढले, म्हणजे अगदी पुणे वगळून सुद्धा. म्हणजे आमचा यावर्षीचा जो क्राऊड आम्ही बघितला, आमच्याकडे जे फीडबॅक आले त्याच्यामध्ये, जो दक्षिण महाराष्ट्र आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर किंवा लातूर, हा इथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. आणि इथली ग्रामीण भागातली मुलं ही यावेळेस आलेली आमची महत्त्वाची, म्हणजे तिथे स्वतःला व्यक्त करता आली त्या मुलांना. तर आमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की आम्ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचतो. LGBT हे फक्त शहरांपुरतं नाही आहे, किंवा शहरातल्या लोकांना वाटतं की हे विदेशातलं आहे, विदेशात, आणि ग्रामीण भागातल्या लोकांना वाटतं की शहरांमधलं आहे. तर हे असं न होता ते प्रत्येक ग्रामीण भागात पोहोचलं पाहिजे. आणि तिथला जो आमचा शेवटचा व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत कळलं पाहिजे की ही मुवमेंट जी आहे ती प्रत्येक ठिकाणी, आपलं अस्तित्व प्रत्येक ठिकाणी आहे. मग ते माध्यम आहे प्राईड. तर हे प्राईड आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचू शकतो हे आमच्यासाठी खूप विशेष महत्त्वाचं होतं यावर्षीचं. आणि खूप चांगला भरभरून प्रतिसाद यावर्षी आम्हाला प्राईडमध्ये मिळाला, आणि कदाचित याच्या पुढंही आम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचू असं मला वाटतं. सो सर, लाईक जसं की आपण म्हणतो किंवा जसं पुष्कळ ठिकाणी म्हटलं जातं की प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा एक क्षण येतो आणि त्या क्षणाने त्यांच्या आयुष्याला पूर्ण कलाटणी मिळून जाते. सो तुमच्या आयुष्यातला असा एखादा क्षण की ज्यावेळेला तुम्हाला कळलं की मला आता ह्या लोकांसाठी काम करायचंय, मला ह्या कम्युनिटी कामसाठी काम करायचं, लाईक बेसिकली द इन्सिडेंट दॅट हॅज चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह अबाउट लाईफ, सो त्या घटनेबद्दल सांगा. माझ्या आयुष्यात तो सिरीज ऑफ ऍक्शन्स ऑर सिरीज ऑफ इन्सिडेंट असं ते होतं, म्हणजे एक घटना नव्हती ज्याच्यामुळे मला वाटलं की मी माझ्या लोकांसोबत काम करायला पाहिजे. सुरुवात झाली सत्यमेव जयते, जिथे मला स्वतःची ओळख मिळाली. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात बिंदू माधव खिरे आले, मला वाटलं की मीही उघडपणे बोलू शकतो, स्वतःला स्वीकारू शकतो. आणि त्याच्यानंतर माझा जो मित्रपरिवार उभा राहिला माझ्यासोबत, हे मला जाणवतं की माझ्या मित्रांसोबत राहत असताना की माझ्याच वयाची ती मुलं होती, माझ्यापेक्षा वयाने मोठी होती, माझ्यापेक्षा वयाने लहान असतील, पण या सगळ्या वर्गामध्ये एक गोष्ट होती की उघडपणे बोलण्याची जी हिंमत पाहिजे ती नव्हती. आणि जी लहान मुलं आहेत जी आत्ता ही 18 वर्ष पूर्ण करतात किंवा वयाच्या त्या तरुणाईच्या त्या उंबरठ्यावरती होऊन थांबलेत, तर त्यांना डेटिंग ॲप्सवरती जनरली खूप सारे मल्टिपल पार्टनर्स असतील तर जनरली HIV धोका खूप असतो. आणि या माझ्या, मला एकदा आठवतं की मी एका अशा सोशल मीडियावरती डेटिंग ॲपवरती होतो आणि मला एका मुलाने पिंग केलं की तो अगदी होतं 18 पूर्ण झालेलं, 18 पूर्ण नव्हतं, आणि त्यांनी मला पिंग केलं आणि आम्ही ठरवलं भेटायचं. आणि जनरली मी काम करत असल्यामुळं NGO सोबत, तर मला वाटलं की बाबा याला आपण सुरुवातीला HIV टेस्ट वगैरे करूयात. आणि मी त्याला कन्व्हिन्स केलं आणि HIV टेस्टसाठी घेऊन गेलो, तर ते मूल पॉझिटिव्ह आलं. आणि मला वाटलं की ही जी लहान मुलं आहेत ज्यांचं आत्ता आयुष्य सुरू होत आहे आणि ही जर का आत्ता HIV विळख्यात सापडायला लागली तर मग आपण काय करणार. म्हणजे कम्युनिटीला आजपर्यंत जे बघितलं गेलं की तुम्ही म्हणजे मानसिक आजारी, तुमच्यामुळे म्हणजे रोग पसरतात. आता आपण मॉन्कीपॉक्सचं बघतो जनरली की तिथेही जनरली कम्युनिटी टार्गेट केली जाते, ही HIVच्या बाबतीत मी व्हायचं आमच्यासोबत. तर मला वाटलं की एवढी लहान लहान मुलं, तर आपण कुठेतरी कमी पडतोय की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे. मग तो HIV असेल, मेंटल हेल्थ असेल, फिजिकल, किंवा अजून आपण सोशल आपल्या ज्या काही स्पेसेस असतील ज्या आपण क्लेम करायला पाहिजे, सेफ स्पेसेस ज्याला आपण म्हणतो, ते कुठेतरी आपण स्वतः कमी पडतोय. आणि ही कमीपणाची भावना माझ्या मनात सारखी होती. आणि मग हे लक्षात घेऊनच आम्हाला वाटलं की आपण पूर्ण वेळ NGO सोबत काम करूयात. त्याच्या आधी मी शाळेत काम करायचो आणि मी माझी शाळा सोडून पूर्ण वेळ NGO मध्ये मी आलो. तर ह्या अशा काही गोष्टी आहेत जिथं या ऍक्ट ऑफ द सिरीज होत्या त्याच्यामधून मला वाटलं की माझ्या लोकांपर्यंत मी काम केलं पाहिजे. तिथं कामाची गरज आहे, जिथं उघडपणे लोक बोलत नाहीत तिथं कामं करणं तर खूप लांब आहे. त्याच्यामुळं कोणी इतरांपेक्षा मी का नको हा विचार घेऊन मी पुढं आलो आणि काम करायला लागलो. अगदीच सुंदर सर. सो सर, लाईक जसं की आपल्याला माहिती आहे की फार वर्ष गेली की लोकांना ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत हे पटवून देण्यासाठी खूप वेळ लागला. असं लाईक डे बाय डे, लाईक विथ द हेल्प ऑफ अ फाउंडेशन लाईक युथक किंवा आपलं हे असेल संपथिक अँड लाईक अदर सच इनिशिएटिव्ह आर मेकिंग पीपल अवेअर अबाउट दिस. सो लाईक तू लाईक तुमचं लाईक व्हॉट आर युअर थॉट्स ऑन दिस की लोकांचा ह्या गोष्टीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कशा पद्धतीने बदलला गेला पाहिजे किंवा लोकांनी कितपर्यंत स्वतःची मेंटॅलिटी चेंज केली पाहिजे. खरं तर म्हणजे 2018 पासून म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो जजमेंट दिलं आणि त्याच्यामुळे समलिंगी प्रौढ व्यक्तींनी समलिंगी संबंध ठेवले तर ते कायद्याच्या चौकटीतून बाहेर काढण्यात आले. पण आजसुद्धा फारशी परिस्थिती बदललेली नाही आहे. म्हणजे जर तुम्ही शहरं सोडली तर शहराच्या अगदी 30 किलोमीटरचा भाग जरी आपण पाहिला
तरी तो खूप मोठा एलजीबीटी ऍक्सेप्टन्स इथं आलेला आहे, त्यांना एलजीबीटी कळायला अशातला भाग नाही. कारण मला आजही आठवतं की इथं एक मुळशीमध्ये एक गाव आहे, तिथं मी गेलो होतो आणि तिथे ज्यावेळेस त्यांना एलजीबीटीबद्दल मी बोलायला गेलो, त्यावेळेस एलजीबीटी बेसिक त्यांना माहिती नव्हतं. त्यामुळे शहरात सुद्धा कामाची खूप गरज आहे ते दिसत आहे. बदलतोय, समाज बदलतोय आणि हे आम्हालाही दिसतंय. म्हणजे जिथं पूर्वी 17-18 वर्षाची मुलं आजसुद्धा, म्हणजे पूर्वी मला काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस आपण बघायला गेलो तर मुलं स्वतःला उघडपणे आपण जे आहोत हे सांगायला घाबरायची, पण आता ती मुलं उघडपणे सांगतात. हा एक बदल आहे, हा तो दिसतोय आपल्याला. आम्ही ज्यावेळेस वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूशनमध्ये जाऊन अवेअरनेस सेशन घेतो, तिथं ॲलीज जे आम्हाला समर्थक जे असतात आमच्या अधिकारांसाठी ते तयार होतात, हेही दिसतंय. त्याच्यामुळे समाज बदलतोय, पण तो एवढा जो चेंजसाठीचा जो स्पीड पाहिजे तसा तो आपण पकडलेला नाही आहे. म्हणजे आपण आजसुद्धा खूप स्लो चाललो आहे हे मान्य करायला काही हरकत नाही. त्यामुळं बदलतोय समाज. आणि मला हे वाटतं की आता ज्यावेळेस आपल्या इथं आपण ज्यावेळेस एलजीबीटी कम्युनिटी म्हणतो त्याच्यामधला स्पेसिफिक ट्रान्सजेंडर आपण जर वर्ग बघितला तर तिथं 2019 सर्वोच्च कायदेमंडळ आपल्या देशाचं जे आहे संसद, त्यांनी एक कायदा पारित केला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक तृतीयपंथ्याला त्यांचे मानवी हक्क काही अंशी दिले गेलेत. ओके, त्यात खूप साऱ्या त्रुटी आहेत, पण एक असा कायदा जो आजपर्यंत कधीच नव्हता तृतीयपंथ्यांच्या हक्कांसाठी त्यांच्या अस्तित्वांना मान्यता देणारा, आणि आज तो कायदा आहे. पण त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे जे काही एक्झिक्युशन्स ज्या बॉडीज आहेत, जसं की पोलीस आहेत, त्यांचे डिपार्टमेंट असतात, तर त्यांनाच माहिती नाही की असा काही प्रकारचा कायदा आला आहे. त्याच्यामुळं ही प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे की आम्ही आमच्या पद्धतीने कशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत डिपार्टमेंटपर्यंत पोहोचून या सगळ्या कायद्यांबद्दल, या सगळ्या आमच्या अधिकारांबद्दल उघडपणे सांगू आणि त्यांना सेन्सिटाईज करू, त्यांची संवेदनशीलता आम्ही वाढवू. ते आमचंही काम आहे. कदाचित येत्या काही वर्षामध्ये हा जो स्पीड आहे तो थोडासा वाढलेला असेल, पण कदाचित असं वाटतं की हे सगळं व्यवस्थित व्हायला किंवा सगळं काही ॲक्सेप्टन्स आणि इन्क्लुझिव्ह दिसायला कदाचित पुढची अजून एखादी पिढी असेल जी उभी राहावी लागेल. त्यामुळं मी समाधानी आहे आत्ता जे काही स्पीड आपला जो दिसतो आहे की शहरांमध्ये असेल, ग्रामीण भागात काही अंशी लोकांना आता एलजीबीटी कळतं आहे, कारण प्रसारमाध्यमं आहेत, टी व्ही आहेत, न्यूज, त्याच्यामुळे हे आणि न्यूज मीडिया जनरली आहेत की जे आता रिपोर्टिंग करत आहे उघडपणे की एलजीबीटी इश्यूज काय आहेत, प्राईड म्हणजे काय असतं, जे की पूर्वी कधी काळी असं उघडपणे रिपोर्ट करणारे कोणी नव्हते, माध्यम नव्हते, आणि आता ते उघडपणे केलं जातं आहे हे एक बदलतो दिसतोच आहे. त्यामुळं बदलतोय समाज आणि कदाचित त्याला वेळ लागेल हे आम्ही मान्य करतो आणि आम्ही त्या बदलाला सुद्धा आम्ही स्वीकारतो. सर, सो लाईक माझा पुढचा प्रश्न असा आहे सर की आपल्या इथे जर आपण आपलं संविधान बघितलं किंवा आपलं ओव्हरऑल आपला देश बघितला तर आपल्या इथे प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही सुधारणा, काही काही योजना आहेत किंवा काही ना काही तरतुदी केलेल्या आहेत. बरोबर. परंतु लाईक एलजीबीटी क्यू कम्युनिटीसाठी लाईक तुमच्या लाईक काय अपेक्षा आहेत किंवा अशा कोणत्या सुधारणा किंवा योजना त्या ठिकाणी असायला हव्यात? 2018 परत मी तेच बोलतो की सुप्रीम कोर्टाने जे सेक्शन 377 रीड डाऊन केलं त्याच्यानंतर म्हणजे आमच्या विरोधात असणारा जो नेगेटिव्ह लॉ होता तो गेला, पण जे सपोर्टिंग लॉज पाहिजे ते नाही आहेत. म्हणजे ॲबसेन्स तिथंच आहे की जर सपोज मला माझ्या पार्टनरसोबत लग्न करायचं आहे तर मॅरेज रिकग्निशन नाही आहे. जर मला एखादं मूल ॲडॉप्ट करायचं आहे तर ॲडॉप्शन रूल माझ्यासाठी वेगळे आहेत किंवा मला दिलंही जात नाही. जर मला असं वाटतं की मी जर बायकी असेल पुरुष तर मला शाळेमध्ये मी जर गेलो तर मला ॲडमिशन मिळणार नाही, किंवा मग जरी मी गेलो तर माझ्यावरती ज्या रॅगिंग होतील त्या ॲड्रेस केल्या जातील का, तर असा एक खूप मोठा म्हणजे जे आमच्या सपोर्टिंगसाठी जे लॉज पाहिजे ते ॲबसेन्स आहेत. त्यातल्या त्यात तृतीयपंथ्यांसाठी 2019 जो कायदा पारित केला केंद्र सरकारने, तर त्याच्यामध्ये तो एक पॉझिटिव्ह फक्त एक कायदा आम्हाला दिसतोय, पण बाकीचे जे काही आम्हाला सर्वसमावेशक कायदे जे पाहिजेत त्याचे आजसुद्धा म्हणजे त्याची वानवाच आहे इथं हे दिसतं आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं राहील की हे जे काही सिव्हिल राईट्स आम्ही ज्याला म्हणतोय की जे तुम्हाला इतरांना सगळ्यांना मिळतात तर ते आम्हाला हवेत. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, ज्या घटनेबद्दल आपण बोलतोय ती घटना आम्हालाही नागरिक मानते, मग त्या नागरिकांचे सगळे अधिकार आम्हाला का नको? मग ते सगळेच प्रकारचे असतील, मग ते मेडिकल असतील किंवा ते सिव्हिल राईट्स असतील, सगळ्या प्रकारचे अधिकार आणि अधिकार आणि रिक्रुटमेंट. म्हणजे जर तुम्ही आर्मी पाहिलं किंवा आजसुद्धा जिथं तृतीयपंथ्यांना आजसुद्धा ॲडमिशन होत नाही, किंवा पोलीस आपण महाराष्ट्र पोलीसबद्दल बघायला गेलं तर तिथं आजसुद्धा तृतीयपंथ्यांना तिथं सान नाही. मग आपण ज्यावेळेस सर्वसमावेशक समाज म्हणतो, इक्वॅलिटीबद्दल आपला जर कॉन्स्टिट्यूशन बोलत आहे, तर मग ही इक्वॅलिटी का दिसत नाही? तर हे जे काही आपण विषमता समाजामध्ये दिसते की एकतर लैंगिक अल्पसंख्याक समाज म्हणून तुम्ही वेगळे आहात आणि त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये सुद्धा मायनॉरिटीज आहेत की एखादा सिसजेंडर गे मॅनच्या आयुष्यात आलेले जे काही दुःख असतील त्याची तीव्रता कमी असेल तुलनेत तृतीयपंथी समाजातली एखादी व्यक्ती असेल तिच्या आयुष्यात जास्त असेल. तर हा पण जो अगदीच डीप
ऑपरेस वर्ग आहे त्याच्यावरती पण फोकस केला पाहिजे आणि जो समाजामध्ये उघडपणे बोलला पाहिजे. आणि कदाचित येत्या काही वर्षांमध्ये असं वाटतं की काही कायदे आमच्या बाजूने उभे असतील, पण ज्या पद्धतीची आजपर्यंतची जी प्रोसेस आपण बघतोय ते सगळे लढे हे न्यायालयीन चालले आहेत. म्हणजे जे आपण कायदेमंडळ म्हणजे संसदेला म्हणायला पाहिजे की तुम्ही ते कायदे करा आणि संसदेने ते आयडियली कायदे करायला पाहिजेत, पण ते कायदे व्हायोलेट होतात किंवा ते रिकग्नाईज केले जात नाहीत, मागण्या मान्य केल्या जात नाहीत, म्हणून आम्हाला ते न्यायालयाची दरवाजा थोटावी लागतात आणि ते पेंडिंग जातात. राईट, म्हणजे गेल्या वर्षी मला आठवत आहे की दिल्ली हायकोर्टामध्ये 3 पिटिशन्स दाखल आहेत सेम सेक्स मॅरेजवरती. सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये त्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला दिला सुप्रीम कोर्ट दिल्ली उच्च न्यायालयाने. त्याच्यामध्ये लागोपाठ काही महिन्यांचं अंतर ठेवून त्यांनी पिटिशन्सच्या तारखा दिल्या होत्या, पण आता आम्हाला असं दिसतं की 1.5 वर्षानंतर त्या तारखांमध्ये पण अंतर वाढलं आहे. त्यामुळे आम्ही अनेक पुढची वर्ष आम्हाला परत कदाचित त्या सुप्रीम कोर्टाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील. पण आशा आहे की ज्या पद्धतीने काही जजेस आहेत जे कोट करतात, जिथं दिसतं आहे आशावादी दिसतं आहे सगळं चित्र की येणारा काही काळ कदाचित आमच्या बाजूने असेल, पण जर का हीच प्रोसेस हे सगळे कायदे कायदेमंडळाकडून आले तर कदाचित आम्हाला जी काही, कारण हे सगळं खर्चिक असतं, पिटिशन्स असणं, ट्रॅव्हल्स असणं, हे सगळं खर्चिक असतं, पण जर ते कायदेमंडळाने केलं तर जास्त ते विचार विनिमय होऊन ते कायदे अंमलात आणले जातील किंवा ते बनवले जातील अशी अपेक्षा असते. पण होपफुली दोघांपैकी कुणीही करो पण आमचे अधिकार आम्हाला मिळवत अशीच अपेक्षा. या सो लाईक अगदीच, म्हणजे ही बाजू देखील आहे ह्या गोष्टीला आणि ती बाजू समाजापुढे येणं हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्या गोष्टी जेवढ्या लवकरात लवकर पुढे जातील तेवढाच त्याच्यातच समाजाचं पूर्ण हित आहे. सो लाईक अनिल सर, मागील प्रश्नालाच म्हणजे आता जो मी तुम्हाला प्रश्न विचारला त्यालाच अनुसरून मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की लाईक ॲज वी नो की इन इंडिया सेम सेक्स पीपल कॅन स्टे टुगेदर, लाईक ज्यालाच अनरजिस्टर्ड कोहिबिशन असं म्हणतात, परंतु त्यांचा लग्नाला ऑफिशियली मान्यता नाही आहे. बट तेच लाईक फॉरेन कंट्रीजमध्ये इट इज ऑफिशियली लाईक लिगलाइज प्रोसेस. सो लाईक व्हॉट आर युअर व्ह्यूज ऑन धिस की इंडियामध्ये यासाठी एखादा नवीन कायदा अस्तित्वात असायला हवा किंवा जे फॉरेनमध्ये जे सर्टिफिकेट दिलं जातं ते इंडियामध्ये ॲक्सेप्टेबल असावं. दिल्ली हायकोर्टासमोर जे एक पिटिशन 3 पिटिशन दाखल आहेत त्याच्यामध्ये एक दाखल जी आहे ती आहे फॉरेन मॅरेज ॲक्टनुसार. एक कपल आहे ज्यांनी विदेशात जाऊन लग्न केलं आहे त्या देशामध्ये त्यांच्या लग्नाला मान्यता आहे, पण तेच लग्न इथे या देशामध्ये मान्य नाही आहे. त्यामुळे ते पिटिशन सध्या कोर्टासमोर दाखल आहे, कदाचित कोर्टाचा निर्णय त्याच्यावरती येईल. आम्हाला वाटतं तर हो वाटतं की आमचे जे काही अधिकार आहेत ते सगळ्यांना मिळावेत आणि का नको, कारण आम्ही देशाचे नागरिक आहोत. पण इथं प्रॉब्लेम असं होतं की काही म्हणजे दिल्ली आहे, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओडिसा या राज्यांच्या न्यायालयाने असे निर्णय दिलेत की जिथं सेम सेक्स कपल म्हणजे गे असतील किंवा लेस्बियन असतील तर त्या कपल्सला त्यांनी प्रोटेक्शन दिलं आहे की जर तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल किंवा कोहिबिशन तुमचं असेल तर ते व्हॅलिड आहे. पण त्याला कुठंही प्रोटेक्शन जे पाहिजे किंवा त्याला जे एक्झिक्युशनचा जो मार्ग वेगळा पाहिजे तो नाही आहे. म्हणजे काय ॲबसेन्स ऑफ लॉ इथं आज पण आहे, मॅरेज ऑफ लॉज जे असतात ते नाही आहेत आणि सगळे आपल्या इथं लग्न म्हटलं की पर्सनल लॉज अस्तित्वात येतात. त्याच्यामुळं कोणताही पर्सनल लॉ समलिंगी संबंध किंवा त्यांचे विवाह जे असतील त्यांना मान्य करत नाही. त्याच्यामुळं वेगळं काहीतरी असावं का, तर हो असावं. मग ते वेगळं काय असावं तर कदाचित त्यातल्या त्यात जे आम्हाला सेक्युलर वाटतं ते म्हणजे सेक्युलर मॅरेज ॲक्ट जो आहे त्याच्यानुसार जर का सेमसेक्स मॅरेज जे काही परफॉर्म होतील ते जर गव्हर्न झाले तर कदाचित ते जास्त सुरळीत चालतील, कारण ते कोणताही धर्म पाळला जात नाही तिथं त्या सेक्युलर मॅरेजमध्ये किंवा स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये. पण बाकीचे हे सगळे जे पर्सनल लॉज आहेत जे मॅरेजबद्दल बोलतात ते अगदीच LGBT-फोबिक असतात किंवा अगेन्स्ट असतात. त्यामुळं आपण ज्यावेळेस अधिकारांबद्दल बोलू किंवा लग्नाबद्दल बोलू त्यावेळेस हे जे धर्मांचे जे जे वेगवेगळे गट आहेत ते आमच्या विरोधात जास्त बोलतील. त्यापेक्षा आमचा फोकस असा राहील की स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार ते मॅरेज गव्हर्न व्हावं किंवा काही देशांमध्ये लग्न जरी व्हॅलिड असलं तरी ते सेम सेक्स युनियन म्हणून बघितलं जातं, ट्रीट केलं जातं. म्हणजे स्पेशल मॅरेज ॲक्ट नाही आहे तिथं, पण जे काही आहे ते अगदी दोन व्यक्ती सोबत आल्या म्हणजे त्या सगळ्या लॉज आहेत जेंडर न्यूट्रल्स आहेत, जे तुम्ही समलिंगी असाल किंवा तुम्ही हेटरोसेक्सुअल असाल ते अगदी तिथं रिकग्नाईज केलं जातं. तर असं काही सिव्हिल युनियनसारखा कायदा इथं होऊ शकतो का जिथं धर्म म्हटल्यानंतर जे काही आमच्या विरोधात उभे राहतील व्यक्ती हे सगळं टाळता एक वेगळं सिव्हिल युनियन सारखा असा वेगळा कायदा जिथं जो कोणी व्यक्ती असेल म्हणजे अगदी हेटरोसेक्शुअल व्यक्तीला येऊन सुद्धा लग्न करायचं आहे आणि त्याला या कायद्याचा आधार घ्यायचा आहे तर तोही कदाचित घेता येईल. म्हणजे तो इन्क्लुझिव्ह पाहिजे, सर्वसमावेशक पाहिजे आणि सगळ्यांना ओपन पाहिजे. तर असा सिव्हिल युनियन सारखा कायदा जो इतर देशांमध्ये आहे किंवा स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये काही अमेंडमेंट होतील का जिथं समलिंगी विवाहांना मान्यता मिळेल किंवा रिकग्नाईज केलं जाईल असंही ते करता येऊ शकेल, पण बघूयात काय होतं आहे ते.
नाही अगदीच, कारण ही मागणी फार रास्त आहे आणि जी लवकरात लवकर यायला सुद्धा हवी. सो लाईक सर, आता लाईक आतापर्यंत युतक बरोबर काम करताना लाईक असा एखादा कोणती असं एखादी घटना किंवा असा कोणता इन्सिडेंट जो तुम्हाला असा फार तुमच्या फार तुम्हाला जवळचा आहे की ह्या गोष्टीनंतर तुम्हाला फार आनंद झाला की मी युतकचा भाग आहे, तर त्याविषयी काय सांगाल? तसे खूप सारे इन्सिडेंट्स आहेत, पण मी परत रिसेंटली सांगतो की गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपल्या इथं आपल्या महानगरपालिकेमध्ये काही तृतीयपंथींना जागा राखीव ठेवलेल्या आहेत आणि त्यांना जे ज्येष्ठ तृतीयपंथी असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना पेन्शन दिली जाणार आहे आणि काही मुला मुलींना म्हणजे ट्रान्सजेंडर मेन आणि वुमन या दोघांनाही त्यांनी आपल्या इथं कामाला घेतलं. तर मला माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट नेहमी राहणार आहे. ही रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू होण्याआधी आम्ही बॅकग्राऊंडला जे काम केलं पालिकेसोबत, जिथं आम्ही त्यांच्या पॉलिसीज इन्क्लुझिव्ह असतील की त्यांना काय समस्यांना सामोरं जावं लागेल किंवा तुम्ही ट्रान्सजेंडर व्यक्ती जर हायर करणार असाल तर त्यांच्या काय प्रॉब्लेम्स असतील, तर हे सगळं पॉलिसी मेकिंगवरती आणि त्यांना अवेअरनेस त्यांच्यावरती क्रिएट करून त्यांना सेन्सिटाईज करून आज महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका आहे ज्यांनी ट्रान्सजेंडर लोकांना हायर केलं आहे. तर तिथं युतक आहे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण माझ्यासाठी ती अचीवमेंट आहे. कारण जिथं आजपर्यंत देशात कुठेही असं होत नाही आणि तिथं माझी महानगरपालिका करते त्याचा मला नेहमी अभिमान राहतो आणि ते माझ्यासाठी खूप जवळचा वाटतो की भविष्यात कदाचित खूप साऱ्या बदल होतील, पण जी सुरुवात बदलांची झाली ती माझ्यापासून झाली, त्या युतकपासून झाली आणि त्या बदलांमुळे आज बाकीचे आदर्श घेतील, तर माझ्यासाठी तो इन्सिडंट खूप जवळचा असणार आहे. अगदीच सर. सो लाईक असं पुष्कळता दिसून येतं, म्हणजे जो कॉमन प्रॉब्लेम आहे की पुष्कळदा दिसून येतं की लोक घाबरतात किंवा धीटपणे पुढे येऊन बोलत नाहीत त्या गोष्टीविषयी किंवा जे प्रॉब्लेम्स ते फेस करतात त्यांच्याविषयी बोलत नाही. बरोबर. सो ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुमचा काय संदेश असेल त्या लोकांना की दे शुड टॉक अबाउट देअर सेक्सुअलिटी? खरं तर कोणी आऊट व्हायचं कोणी कमिंग आउट करायचं की नाही करायचं हा जरी वैयक्तिक प्रश्न असला तरी ज्यावेळेस आपण राईट्स म्हणतो लीगल राईट्स त्याच्या बाबतीत तुम्हाला म्हणावं लागतं की इट इज कंपल्सरी टू कम आउट टू एव्हरीवन. कारण काय होतं की तुमची संख्या जर समाजात दिसत नसेल तर तुमच्या अधिकारांबद्दल बोललं जाणार नाही, कारण ज्या देशामध्ये आपण राहतो तिथं मेजॉरिटी बोलते, तुमची संख्या बोलते, आणि आमची संख्याच अगदी कमी असेल किंवा आम्ही छुपे असू तर आम्ही आमच्या अधिकारांबद्दल बोलणार कधी, रस्त्यांवरती कधी उतरणार, कधी आम्ही आंदोलनं करणार, तर हे सगळे ॲबसेन्स जे दिसतात हे सगळं काय होतं की आम्ही सगळे विचार करतो की आम्हाला क्लॉझेटमध्ये राहायचं आहे. म्हणजे तुमचा निर्णय असेल क्लॉझेटमध्ये राहणं तर बिंदास्त राहा, पण तुम्ही ज्यावेळेस अधिकार मागता त्यावेळेस अधिकारांसाठी संख्या सरकारला दिसली पाहिजे, म्हणजे तुमच्या डोक्यात काय आहे याच्यापेक्षा तुमची डोकी सरकारला दिसली पाहिजेत की बाबा ही एवढी हेडकाउंट इथं आहेत. तर हे हेडकाउंट दिसायला तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आउट होणं आणि जर तुम्ही LGBT नसाल तर तुमचे समर्थक ॲलीज जे आहेत त्यांनी तुमच्या अधिकारांना समर्थन करणं, तर हे एक गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस कमिंग आउट ही LGBT व्यक्तीपुरती मर्यादित नसावी, तर ती ॲलीजसाठी म्हणजे स्ट्रेट लोकांना पण असावी की बाबा आम्ही उघडपणे समर्थन करतो आहे तुमच्या अधिकारांचं एक माणूस म्हणून, तर हेही गरजेचं आहे. म्हणजे LGBT आणि प्लस स्ट्रेट लोकांचं कमिंग आउट पण खूप गरजेचं आहे की आम्ही समर्थन करतो आहे, आम्ही ॲलीज आहोत आणि आम्ही तुमच्या अधिकारांना मान्यता देतो आहे किंवा अधिकारांसाठी आम्ही उभे राहू, तर हेही महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं कमिंग आउट गरजेचं आहे आणि हेही दिसतं आहे 2018 की अगदी मला 2018 आउट झालो, त्यावेळेस मी 25 होतो. बिंदू माधव खिरे जे माझे मेंटर आहेत ते वयाच्या 30 आउट झाले, त्याच्या आधीची जी पिढी असेल कदाचित ती आउट आजपर्यंत झालेली नाही आहे. तर हा बदल आम्हाला जाणवतोय की आत्ताची जी पिढी आहे माझी ती 18, 14 किंवा 16 आउट होते आणि पॅरेंट्स काही अंशी स्वीकारतात, सगळेच नाहीत पण काही अंशी स्वीकारतात, तर हा फरक जाणवतोय दिसतोय की हळूहळू स्वतःबद्दल आपण कोण आहोत ही जाणून घेण्याची प्रोसेस जी आहे ती लवकर लोकांच्या जवळ पोचली आहे आणि लोक त्याला स्वीकारून उघडपणे बोलतात आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे बदल दिसतोय आणि येत्या काही वर्षात कदाचित आउट होण्याची संख्या जास्त असतील हेही मला असं वाटतं. येस. सो सर, लाईक आता इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे वळताना मला असं विचारायचं आहे की आता युतकचं इथून पुढचं धोरण काय असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि लोकांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी? युतकची सुरुवात 2018 एक फॉर्मल सपोर्ट ग्रुप म्हणून झाली होती आणि आता आम्ही येत्या कदाचित पुढच्या महिन्यामध्ये आम्ही एक रजिस्टर्ड NGO असतो, म्हणजे युतक रजिस्टर कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन असेल. त्याच्यामुळे आम्हाला एक फायदा होईल की जिथं काही गोष्टींमध्ये म्हणजे काही गोष्टी करायला पैसा लागत नाही पण काही गोष्टी करायच्या असतील तर पैसा नक्कीच लागतो. जे काही इव्हेंट्स असतात जिथं खूप मोठा फंडिंग उभा असावा करावा लागतं किंवा काही अशा गोष्टी आहेत जिथं कदाचित आमची पॉकेट मनी त्यासाठी कामी येणार नाही, तर हे सगळं ॲड्रेस करायला आम्ही युतक एक फॉर्मल ग्रुप टू रजिस्टर्ड NGO एक लीगल एंटायटी असा आम्ही प्रवास पूर्ण करतो आहे आणि पुढच्या महिन्यात आम्हाला ते रजिस्ट्रेशन मिळेल होपफुली. तर माझं हे म्हणणं आहे की युतक
जनरली हे नेहमीच जमिनीशी जुडून राहून काम करेल. कारण आमचे इव्हेंट जनरली असतात ते कधी पार्टीज नाही आहेत किंवा मोठमोठे असे इव्हेंट नाही जिथे तुम्हाला फीज आकारली जाईल. आमचे इव्हेंट अगदी हे छोटे असतात, पण त्या छोट्या इव्हेंटमधून जो आनंद मिळतो आणि जो फीडबॅक तुम्हाला कम्युनिटीकडून मिळतो तो लाखो रुपयांपेक्षा महत्त्वाचा आहे, तो खूप मोठा आहे. कारण मला हे आठवतं की आम्ही दर महिन्याला ज्यावेळेस संभाजी बागेमध्ये दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आम्ही क्यूमिट घेत असतो, जनरली एक नोट अजेंडा अशी एक मीटिंग घेत असतो ही जिथं वेगवेगळ्या भागातील मुलं येतात. आणि मला हेही चांगलं आठवतं आणि हेही सांगायला आवडेल की जिथं परभणी आहे, सातारा आहे, नांदेड किंवा मुंबई असेल अशा शहरांमधून इथली असलेली जी काही एलजीबीटीची जी व्यक्ती जी आहे ही एवढं मोठं अंतर पार करून त्या छोट्याशा इव्हेंटसाठी येते आणि ती फीडबॅक देऊन जाते. त्यांचा जो आनंद असतो बघण्यासारखा असतो, तिथं येणारी जी नवीन मुलं असतात ते म्हणतात की मला आजपर्यंत भीती होती की माझी लोकं कशी असतील मला माहिती नाही. कारण जे चित्रपटांमध्ये पाहिले, जे न्यूजपेपरमध्ये पाहिले, जे नाटकांमध्ये पाहिले, तिथं एलजीबीटीचं चित्रकरण खूप वेगळं केलं. पण जिथं आम्ही बागेमध्ये उघड्या जागेवरती बसतो, जिथं आम्ही इतरांसारखेच दिसतो इतरांना, तिथं एखादी व्यक्ती कम्फर्टेबल येऊन बसते आणि बोलते तर तिथं तिचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो. तर असे छोटे छोटे इव्हेंट्स आम्ही घेतो. आता हेच इव्हेंट्स जे काही अंशी म्हणजे या महिन्यात आम्हाला महानगरपालिकेने ती जागा नाकारली कारण त्यांनी कोविडचं कारण आम्हाला सांगितलं, पण आता करायचं काय हा पुढचा प्रश्न आहे. आता आपण क्युमिट जर थांबवली तर हा एक कम्युनिटीचा एक इव्हेंट जो आहे. सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस क्युमिट सुरू केली त्यावेळेस अगदी काही लोक होती, आज ती 70-80 लोक जातात. तर आता हा जो काही रीच आउट आम्ही केलेला आहे आणि अगदीच ती नौकी आहे ज्यांना आम्ही जे उद्देशाने आम्ही कामामध्ये उतरलो आहे युतकने, तर आता आपण जर का तो इव्हेंट बंद पाडला तर काय होणार असाही प्रश्न आहे. त्याच्यामुळं आम्ही अशाही जागा शोधतो जिथं आम्हाला तेवढंच ते ॲक्सेसिबल लोकांना असेल आणि तेवढंच ते ॲफोर्डेबल आम्हाला असेल की आम्हाला ते पेड इव्हेंट करायचे नाही आहे. की आणि जरी आम्ही पेड इव्हेंट केले ते अगदी ते मिनिमल चार्जेस असतील, तर हा जो कम्युनिटीचा टच जो नेहमी असेल, त्यांचा फीडबॅक घेणं, त्यांच्यासाठी काम करणं, त्यांच्या गरजा काय आहेत हे जाणून घेणं, ते नेहमी युक्तक करत राहील. आणि याच्या आधीही त्यांनी ते केलेलं आहे. आणि आमचं नेहमी असेल की तुम्ही कुणी असाल, काहीही असाल, तुम्ही आमचे आहात, आमच्यापर्यंत तुम्ही सेफ आहात. हा मॅसेज मला कदाचित माझ्या लोकांपर्यंत पोचवायला आवडेल तुमच्या माध्यमातून, की जो कोणी मला ऐकतो आहे इथं आणि ऐकणार असेल, तर प्लीज तुम्हाला कधीही वाटलं की तुमच्यामध्ये काहीतरी न्यूनगंड आहे, काही डिप्रेशन वगैरे होतं आहे, स्वतःला काहीतरी जाणून घ्यायचं अधिक, तर आमच्यापर्यंत पोहोचा. कारण मला आठवतं आहे की आपण ज्या जोयाबद्दल मगाशी बोललो तो जोयाचा इंटरव्ह्यू एका चांगल्या नामांकित एका चॅनलने घेतला होता आणि तो लोकांपर्यंत पोहोचला. आणि त्या लिंकमध्ये खाली युतकचं नाव लिहिलं होतं, त्यांनी वेबसाईटमध्ये युतकचं नाव मेन्शन केलं होतं. तर मला हे आठवतं की मुलं आमच्यापर्यंत कनेक्ट होतात या सोशल मीडियामधून, ते कदाचित इथूनही कदाचित ते घडेल. त्यामुळं जो आमचा पुढचा प्रवास असेल तो आमच्या ज्या काही ऑब्जेक्टिव्ज आहेत एन जी ओच्या, आमच्या ज्या काही उद्देश आहेत त्या उद्देशाला नेहमी गृहित पूरक असेच असेल. आणि आम्ही कधीही प्रत्येक वेळेस इंट्रोस्पेक्शन करू की काय गरजेचं आहे आम्हाला अजून पुढे जाण्यासाठी, असं करून कदाचित युतक अजून जास्त पुढं जाण्याचा विचार नक्कीच करेल. सो तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा सर, अँड थँक्यू सो मच फॉर गिविंग युअर टाईम आणि तुमचा प्रवास आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल. सो concluding this interview, every person has an equal right to express what he, she, they feel, and they have fought for their rights, and we hope that they won't have to keep on fighting. Today we are embracing the community as our own. VH celebrates the scrapping of section 377 with the third edition of Expressions of Pride. So stay tuned. Thank you so much.